आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा नमस्कार कंडोम निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये सरकारला चुन लावल्याचं समोर आलंय देशात कंडोम निर्मिती करणाऱ्या अकरा कंपन्यांनी संगणमताना दोन हजार दहा ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये केंद्र सरकारला चुना लावल्याचं समोर आलंय या कंपन्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या चौकशीतून हा घोटाळा समोर आला आहे या सर्व कंपन्यांनी फसवणूक करून सरकारकडून अधिक पैसे उकळल्याचा आरोप आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मोफत कंडोम वितरणासाठी दोन हजार चौदामध्ये मोठ्या प्रमाणात कंडोम खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता यासाठी अकरा कंपन्यांनी बोली लावली पण या कंपन्यांनी संगणमताने कंडोमचे दर वाढवून सांगितले त्यामुळे कोणतीही बोली मंत्रालयाला अपेक्षित कमी कर किमतीत मिळाली नाही अखेर नाईलाजानं सरकारला बोली लावण्यात आलेल्या दरापैकी एका कमी दराची निवड करत कंडोम खरेदी करावी लागले संबंधित सर्व कंपन्यांना पाठवण्यात आलेल्या प्रश्नांचीही त्यांनी उत्तरं दिलेली नाहीत ज्या कंपन्यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेलं आहे त्यांना त्यांच्या वार्षिक नफ्याच्या तीन पट किंवा सरासरी टर्नओव्हरच्या दहा टक्के यातील जी रक्कम मोठी असेल ती दंड स्वरूपात द्यावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट ती जागर